व्हीप दिला व्हीप दिला व्हीप दिला अशा प्रकारच्या बातम्या पसरवून जर कोणी आम्हाला घाबरवू पाहत असेल त्याला कोंबडी हुल म्हणतात. या तुमच्या कोंबडी हुलला आम्ही भीक घालत नाही. कोई पार्टी तोड़ फोड़ के जोड़ फोड़ के सत्ता बनाने के लिए कहे तो ऐसे सत्ता को मैं स्पर्श भी नहीं करूंगा, चिमटे से भी स्पर्श नहीं करूंगा. असं एक म्हटलं जातं की कोंबडी कधी आगीला घाबरत नसते. आजपर्यंत ज्यांनी नाना तऱ्हेनं म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना पदच्युत केलं, त्यांना मुख्यमंत्री पदावरून खाली खेचलं आणि त्यानंतर घडलेल्या ज्या विविध घटना आहेत त्या घटनांना सुद्धा आम्ही घाबरलो नाही. त्यामुळं अशा पद्धतीचा व्हीप दिला व्हीप दिला व्हीप दिला अशा प्रकारच्या बातम्या पसरवून जर कोणी आम्हाला घाबरवू पाहत असेल तर मला त्यांना एवढंच सांगायचंय, मी ग्रामीण भागातला माणूस आहे, त्याला कोंबडी हुल म्हणतात. या तुमच्या कोंबडी हुलला आम्ही भीक घालत नाही. असं आहे की शिंदे गटाच्या लोकांना शेड्यूल 10 याचा उल्लेख करण्याचा अधिकार तरी आहे का? शेड्यूल 10 हा पक्षांतर्गत बंदी विरोधी कायदा हा 2003 साली तत्कालीन पंतप्रधान कैलासवासी अटल बिहारी वाजपेयी साहेबांच्या कालावधीमध्ये त्यांच्या कार्यकाळामध्ये जो पक्षांतर्गत बंदीविरोधी कायदा तयार करण्यात आला त्याच्यामध्ये शेड्यूल 10 हे जाणीवपूर्वक टाकण्यात आलं. अटल बिहारी वाजपेयी साहेबांना पक्षांतर बंदीविरोधी कायद्यामध्ये पक्षाचं स्प्लिट म्हणजे पक्षाचे दोन भाग मान्यच नव्हते. ज्यांना कोणाला पक्षातून बाहेर पडायचं असेल त्यांनी आपला नवीन पक्ष तरी स्थापन करावा, नाहीतर कोणत्या तरी पक्षामध्ये सामील व्हावं. मूळ पक्ष हा त्यांचा पक्षच राहत नाही, मूळ पक्षाची निशाणी ही त्यांची राहतच नाही आणि म्हणून कैलासवासी अटल बिहारी वाजपेयी साहेबांना पक्षांतर्गत अशा पद्धतीची फूट अशा पद्धतीची तोडाफोड त्यांना मान्य नव्हती. आणि म्हणून अटल बिहारी वाजपेयींनी सांगितलं होतं की और अगर मुझे कोई पार्टी तोड़ फोड़ के जोड़ फोड़ के सत्ता बनाने के लिए कहे तो ऐसे सत्ता को मैं स्पर्श भी नहीं करूंगा, चिमटे से भी स्पर्श नहीं करूंगा. म्हणजे चिमट्याने सुद्धा अशा सत्तेला मी हात लावणार नाही असा एका तत्ववेत्ता अशा पद्धतीनं लोकशाहीवर विश्वास ठेवणारा एक नेता हा एकेकाळी भारतीय जनता पार्टीचा नेता होता आणि तीच भारतीय जनता पार्टी आज आपल्याच नेत्यांच्या विचाराला आपल्याच नेत्यांच्या तत्वांना तिलांजली देते. त्यांच्या सहकार्यांना शेड्यूल 10 याचा उल्लेख करण्याचा नैतिक अधिकार नाही. असं आहे की शेतकरी हा पूर्णपणे हवालदिल झालेला आहे. हवालदिल नाही कोण, एसटी कर्मचाऱ्यांचं काय झालं? लोकांच्या मूळ जी जुनी पेन्शन योजना होती 2005 सालापूर्वीची ती देण्याचं कबूल या सरकारनं केलं होतं. एसटी महामंडळाला सरकारी कंपनी म्हणून सरकारच्या कंपनीमध्ये आम्ही सामील करणार म्हणून सांगितलं होतं. मराठा समाजाला आरक्षण देणार म्हणून सांगितलं होतं. पहिल्याच कॅबिनेटमध्ये धनगर समाजाला आरक्षण देणार म्हणून सांगितलं होतं. लिंगायत समाजाला आरक्षण देणार म्हणून सांगितलं होतं. ओबीसी समाजाला सांगितलं होतं की मला फक्त तुम्ही 2 महिने पेबाजी करणारे हे लोक आहेत, यांना शेतकऱ्यांशी काही देणं घेणं, यांना कामगारांशी काही देणं घेणं, यांना येणारी निवडणूक ही कुठल्याही मार्गानं भ्रष्ट मार्गानं पैशाच्या मार्गानं किंवा सत्तेचा दुरुपयोग करून जिंकणं एवढंच फक्त यांना माहीत असतं आणि एक प्रकारची ही त्यांना विकृती झालेली आहे. त्यामुळं त्यांना शेतकरी बितकरी यांच्याशी काही देणं घेणं नाही. सर, व्हीप बजावणार आहे असं म्हणाले होते कोर्टामध्ये, तरी पण व्हीप बजावण्यात आलेला, कारवाई करणार असं म्हटलं तरी पण व्हीप बजाव नाही, कंटेम्प्ट कोर्ट होऊ शकतं. मी तुम्हाला आताच सांगितलं, मुख्यमंत्रीपद गेलं, 40 आमदार गेले, 13 खासदार गेले, आमच्यावर खोट्या नाट्या केसेस झाल्या, माझं घर जाळण्याचा प्रयत्न झाला, आमची संरक्षणं काढली,
अशा गोष्टीला आम्ही घाबरलो नाही। तर ह्या व्हीपची काय तुम्ही सातत्यानं व्हीप व्हीप सांगताय, असे काही व्हीप आम्ही बघितल्यानी गेले। विविध नेत्यांवरती जे नेत्यांबाबत जे गुन्हे दाखल होत आहेत, सरकार विरोधात एक नेरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न होत असल्याचं काल देवेंद्र फडणवीस यांनी आरोप केले। कोणावर गुन्हे दाखल होत आहेत? विविध ते गुन्हे दाखल करतायत, ते गुन्हे दाखल करतायत। जे आरोप तुम्ही करताय की आम्हाला धोका आहे, आमच्या जीवाला असं आहे की आपल्या देवेंद्र फडणवीसांच्यावर कोणाचा विश्वास आहे? देवेंद्र फडणवीसांच्या कोणावर विश्वास नाही। मी अत्यंत जबाबदारीने विधान करतो की महाराष्ट्राचं अतिशय सुसंस्कृत राजकारण, वैचारिक राजकारण, विरोध हा विरोधी नाही, तो केवळ आपल्या मताशी आणि आपली भूमिका मांडतो म्हणजे तो आमचा विरोधक नाही, असा विचार करणारं राजकारण जर महाराष्ट्रामध्ये कुणी खराब केलं असेल तर ते देवेंद्र फडणवीसांनी केलेलं आहे, हे लक्षात घ्या। देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःच्या सरकारमध्ये आपले प्रतिस्पर्धी यांना राजकारणातून संपवलं, देवेंद्र फडणवीसांनी आपल्याच सरकारमध्ये सहभाग देणाऱ्यांनी मदत करणाऱ्या लोकांचे फोन टॅपिंग कुणी केलं? देवेंद्र फडणवीसांच्याच कारकिर्दीमध्ये झालं। आणि म्हणून देवेंद्र फडणवीसांच्या कारकिर्दीमध्ये महाराष्ट्राची उच्च परंपरा ही डागाळली गेली आहे, देवेंद्र फडणवीसांच्याच कारकिर्दीमध्ये महाराष्ट्राची वैचारिक बैठक ही विस्कळीत झालेली आहे, त्यामुळे देवेंद्र फडणवीसांना असला उसना आवना आणून देवेंद्र फडणवीसांनी किती वक्तव्य केली तरी महाराष्ट्र देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्यावर त्यांचा पक्षही विश्वास ठेवत नाही, महाराष्ट्रही ठेवत नाही। स्वतंत्र गट आहात असं तुम्ही वारंवार मी पुन्हा एकदा सांगितलं, त्यांना जे काय करायचं ते करू द्या, तुम्ही फार त्याची चिंता करू नका। वेगळा गट व्हीप 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 या सगळ्या गोष्टीच्या पलीकडं आम्हाला महाराष्ट्राची चिंता आहे, आम्हाला शेतकऱ्यांची चिंता आहे, आम्हाला कामगारांची चिंता आहे, आम्हाला सत्ताच्या विद्यार्थ्यांची चिंता आहे, ते प्रश्न आमच्या दृष्टीनं महत्वाचे आहेत। मी मागच्या वेळेला सांगितलेलं आहे की तुमचं सगळं काय घेऊन घेऊन शिवसेनेचं पोट भरलं नाही, तुमची शेवटी भूक तरी किती मोठी आहे, तुम्हाला भस्म्यारोग झालाय की काय प्रत्येक गोष्ट। आणि म्हणून आमची 15 आमदारांची जर आमदारकी घालवून त्यांचं पोट भरणार असेल तर आम्ही त्या गोष्टीकरता तयार आहोत। परंतु शाळेमध्ये एक आम्हाला म्हण शिक्षकांनी शिकवलेलं आहे की अति खाणंनी मसनात जाणं, त्यामुळे किती खायचं दुसऱ्याचा पक्ष याचा विचार खाणाऱ्यांनी करावा। एवढं जारी किया।